पुढारी प्रशिक्षण केंद्रामध्ये श्याम्या चांगलाच रमला त्याला यशाची चटक लागली तो मन लावून नेटाने पुढाऱ्याचा प्रत्येक अवगुण अंगी भेनू लागला आवडता अभ्यास त्यात बोनस म्हणून मनीचा सहवास दोन वर्षे हा हा म्हणता कापरासारखी उडून गेली शेवटच्या प्रात्यक्षिक परीक्षेची तयारी सुरू झाली श्याम्या आणि अजून त्याच्याबरोबर दोन विद्यार्थी उमेदवार म्हणून शेजारच्या पांजरे गावात उभे केले गेले चिन्ह वाटप झालं तिघांनाही श्याम्यानं पुस्तक चिन्ह घेतलं निवडणूक खोटी असली तरी तिघांच्याही भवितव्याच्या दृष्टीनं महत्त्वाची होती आणि श्याम्याच्या दुर्दव्यानं समोरचे दोघेही तात्यापेक्षा बड्याबापाचे पोरं होते सखाराम पाटलांनी श्याम्याला धीर दिला हवे तेवढे पैसे देण्याची तयारी दाखवली श्याम्या खुरूपाने कामाला लागला मतदारसंघ म्हणजे छोटंसं गाव आवाक्यात होतं नियोजन फारसं अवघड नव्हतं पाटलांनी कारखान्यातली माणसं मदतीला दिली काही शिक्षकांनी मतदार यादीतली संशयित माणसं बाजूला काढली आणि त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं मग मोठाले स्क्रीन लावायचे त्यात श्यामरावाचं नसलेलं कर्तृत्व दाखवायचं तात्यांचंही कर्तृत्व त्यात दाखवायचं असा सगळा प्रचार सुरू झाला मग वाटप सुरू झालं शाळेतल्या पोरांना दप्तरं पाट्या वह्या त्या वह्यांवर तात्याचा आणि श्याम्याचा फोटो तरुणांना ढाब्यावर मुक्त हस्ताने खर्च करण्याची मुभा म्हाताऱ्यांना धोत्राची पानं बायांना सहावारी नऊवारी पाहिजे तशा साड्या खेळाची आवड असणाऱ्या पोरांना क्रिकेट साहित्याचा संच भजन्यांना टाळ शेतकऱ्यांना काही खताच्या गोण्या फुकट बेवड्यांना भरपेट दारू गांजे कसांना चिलीम शिवाय मतामागे मतदानाच्या दिवशी रोग पैसे देण्याचे ठरले श्याम्यानं भाडोत्री कार्यकर्ते कामाला लावले विशेष म्हणजे दणक्यात प्रचार सुरू केलेले श्याम्याचे दोन्ही विरोधी उमेदवार अचानक गायब झाले कुठंच दिसेनात प्रचारातही दिसेनात आता तेच नसल्यानं ना श्याम्याचं पुस्तक घराघरात पोहोचलं पांजरे गावाची हाऊस या निवडणुकीनं भागली खऱ्या निवडणुकीपेक्षा या खोट्या निवडणुकीनं त्यांना तृप्त केलं शिवाय मतदान करायचे पुढारी प्रशिक्षण केंद्राकडून वेगळे पैसे मिळाले एकंदर मतदान शंभर टक्के झालं प्रशिक्षण केंद्राच्या टीमनं मतमोजणी केली आणि निकाल लागायचा तोच लागला शाम्या प्रचंड मतांनी विजयी झाला मग मिरवणुकीचं काय विचारायचं ढोल ताशे गुलाल जल्लोषात मिरवणूक निघाली पांजरे गावापासून प्रशिक्षण केंद्राचा रस्ता लाल गुलाबी होऊन गेला सदानंद पोंगशे केबिनमधून बाहेर आले ढोल ताश्याचा आवाज ऐकून मिरवणुकीला सामोरे जाण्यासाठी गे जवळ येऊन थांबले पोंगशेंना पाहून घोड्यावर आयटीत बसलेला श्याम्या चटकन खाली उतरला आणि आयुष्यात पहिल्यांदाच खऱ्या नम्रतेनं तो पोंगशेंच्या पायाशी वाकला तेवढ्यात त्याच्या विरुद्ध उभे राहिलेले दोन्ही उमेदवार धावत पळत समोर उभे ठाकले फाटलेले कपडे चेहऱ्यावर ओरखाडे अगदी गलितकात्र झालेले डोळ्यात मात्र श्यामाविषयी दाटलेला संताप सर त्यातला एकजण हापापत ओरडला ही निवडणूक रद्द करा या श्याम्यानं आम्हाला फसवलं दुसराही लाल भडक डोळ्यानं श्याम्याकडे भात किंचाळला यानं आमच्यावर गुंड घातले आम्हाला पळून नेलं कुठंतरी अंधाऱ्या जागी कोंडून ठेवलं त्यामुळे आम्हाला प्रचार करता आला नाही हा जिंकणार नाही तर काय मग ते मनस्वी रागानं बोलत होते पण श्याम्याचे कार्यकर्ते मात्र फितीफिती हसत होते निवडणूक रद्द झालीच पाहिजे त्यांच्याकडेही काही मोजके कार्यकर्ते होते आणि तेही राडा घालायच्या तयारीत पुढे आले निवडणूक रद्द होणार नाही पोंगशे ठामपणे ओरडले तसे गोंधळ घालणारे गप्प झाले हे पा त्या दोघांना शांत करत पोंगशे म्हणाले विरोधी उमेदवार कसा पळून न्यावा किंवा समोरच्याने पळून नेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला विरोध कसा करावा याची प्रॅक्टिकल मी घेतली होती घेतली होती की नाही बरोबर तेव्हा तुम्ही दोघेही गैरहजर होतात हो सर एकजण रडवेल्या चेहऱ्याने पुटपुटला मग आता तुम्हाला बोलायला जागा आहे का कशाला तक्रार करता तुम्हाला पडलेली मतं पाहता तुमचे डिपॉझिट जप्त झाल्याचे स्पष्ट होते नियमाप्रमाणे तुम्हाला दोघांनाही पुन्हा फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यावी लागेल दोघांनी शर्मून मानाखाली घातल्या शाम्याचे कार्यकर्ते पुन्हा चेकाळले श्यामराव पाटलांचा विजय असो अशा रांगड्या घोषणांनी परिसर दुमदुमला प्रत्येक बॅचमधून श्याम्यासारखे उत्तम पुढारी तयार व्हायचे असे पुढारी म्हणजे पोंक्शनच्या दृष्टीनं लॉटरीचं तिकीटच मग ही प्रॅक्टिकल परीक्षा झाली आणि त्यातून असा उत्तम मुलगा निवडला गेला की वर्तमानपत्रात जाहिरात दिली जायची मग अशा सर्व अवगुण संपन्न पुढाऱ्याला खरेदी करण्यासाठी राजकीय पक्षांच्या उड्यावर उड्या पडायच्या पोंशेन्ना लाखो रुपये मिळायचे तशीच शाम्याची निवडणूक झाली आणि आठ दिवसात प्रमुख वर्तमानपत्रात ठळक जाहिरात झळकली पुढारी विकणे आहे पुढारी प्रशिक्षण केंद्राची नवीन प्रशिक्षित बॅच बाहेर पडलेली आहे त्यात श्यामराव पाटील हा विद्यार्थी प्रचंड मतांनी निवडून येऊन केंद्राचा या वर्षाचा सर्वोत्तम पुढारी ठरला आहे त्याचा जाहीर लिलाव करायचा आहे पुढारी प्रशिक्षण केंद्राच्या आवारामध्ये तरी सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांसहित लिलावास उपस्थित राहावे सोडू नका सुवर्ण संधी होईल पक्षाची चांदी आपला श्री सदानंद पोंगशे संस्थापक प्राचार्य पुढारी प्रशिक्षण केंद्र खाली मग ठिकाण तारीख वेळ सगळं असे डिटेल्स जाहिरातीमध्ये दिलेले होते ती जाहिरात वाचून चौका चौका चर्चेला उत आला राजकीय पक्ष सावध झाले रेडिमेड पुढाऱ्यामुळे पक्षाची ताकद गपकन वाढते याचा अनुभव कित्येकांनी घेतलेला होता अनेकांनी पोंगशांना किती पैसे मिळत असतील याचा हिशोब सुरू केला फी वेगळी डोनेशन वेगळा आणि लिलावातून मिळणारा प्रचंड पैसा वेगळा एक पुढारी आयुष्यभर कमवत नसेल एवढी संपत्ती पोंक्षे त्या पुढाऱ्यावर आधीच कमवून घेत होते लोकशाही हिरवगार विस्तीर्ण कुरण होतं त्या ज्याच्या त्याच्या चरण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या पोंक्षींची तर अगदीच वेगळी जाहिरातीत दिलेल्या तारखेचा दिवस उजाडला त्या दिवशी लिलाव होता प्रशिक्षण केंद्राचे आवार कार्यकर्त्यांनी भरगत्स भरले बगळे उतरलेल्या सरोवरासारखे दिसू लागले समोर भव्य मंडप टाकलेला होता व्यासपीठावर मध्यभागी लोडाला टिकून रोबाबात बसलेला शाम्या आणि इतर उत्तीर्ण झालेले विद्यार्थी वंशे सर्वांचं स्वागत करून म्हणाले समोर बसलेले हे हिरे ज्या पक्षाच्या कोंदनात बसतील त्या पक्षाचे भविष्य उजळून निघेल त्यातल्या त्यात त्या हा त्या 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 श्यामराव पाटील प्रशिक्षण केंद्रातून तुम्ही स्वीकारलेला विद्यार्थी तुमच्या पक्षात काही झाले तरी पाच वर्ष राहील आमच्याकडून पाच वर्षाची गॅरंटी फक्त पाच वर्षाची बरं का पुढे नाही पुढे तुमचा पक्ष आणि हा विद्यार्थी म्हणूनच तुम्ही यातला प्रत्येक पुढारी विकत घेताना पारखून घ्या पैसे मोजायचे तुम्हाला तर सुरुवातीला आपल्या समोर येत आहे श्यामराव पाटील श्यामराव उठला सर्वांना नमस्कार करून माईक समोर आला गर्दीतून उभं राहत एका कार्यकर्त्यानं विचारलं श्यामराव आमदार खासदाराची व्याख्या तू कशी करशील श्यामराव हसत म्हणाला आम जनतेची दारं ज्यांना खास खाण्यासाठी उघडी असतात त्यांना आमदार खासदार म्हणतात वा वा खालून उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटल्या दुसऱ्या एका कार्यकर्त्यानं विचारलं समजा तुला पुढे मंत्रिपद मिळाले तर दारिद्र्य रेषे खालील लोक तू कसेवर आणशील सोपाय श्यामराव चुटकी वाजवत म्हणाला दारिद्र्य रेषाच खाली न्यायची म्हणजे लोक आपपवर येतील गर्दीत हाशा पिकला आणि श्यामराव कोंडीत पकडता येईल अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली पण मूळ उत्तरावर प्रहसनाचे झाकण टाकीत विनोद करत त्याने प्रत्येक प्रश्नाची खुमासदार उत्तरे दिली तासभर प्रश्नोत्तराचे फटाके उडत राहिले शेवटी एका वजनदार कार्यकर्त्याने विचारले श्यामराव आमच्या पक्षाने तुम्हाला स्वीकारला समजा विकत घेतला तर विरोधी पक्षाचे कार्यकर्ते फोडण्यासाठी तुम्ही काय कराल श्यामराव म्हणाला त्याआधी मी तुम्हाला पक्षातून काढून टाकेल प्रश्न विचारण्याचा चेहरा कावराबावरा झाला अनेकांनी ओढत त्याची रेवडी उडवली तेव्हा श्यामराव म्हणाला अशा गुप्त गोष्टी चार चौघात बोलण्याची तुम्हाला सवय दिसते तुमच्यामुळे पक्षबांधणीला मारक ठरू शकते ही गोष्ट अशा गोष्टी चार चौकात बोलायच्या नसतात म्हणून असं म्हटलं मग गर्दीनं उन्मादा वाजवून त्याच्या उत्तराला दाद दिली लिलाव सुरू झाला पाच लाख दहा लाख पंधरा लाख वीस लाख पन्नास लाख एक कोटी बोलीचा ज्वर चढत गेला आणि तब्बल एक कोटी रुपयाला एका प्रस्थापित राजकीय पक्षाने श्यामरावला विकत घेतला इतर विद्यार्थ्यांचाही लिलाव सुरू झाला कुणी पाच कोणी दहा कोणी वीस कोणी तीस पोंगांना त्या दिवशी तब्बल चार कोटींची कमाई झाली आजपर्यंत प्रशिक्षण केंद्रातून विकला गेलेला शाम्या हा सर्वात महागडा पुढारी ठरला पाटलांनी पोंशांसाठी माळ्यात पार्टी आयोजित केली आमदार माने आणि ठराविक कार्यकर्ते बोलवले अनेक तरुण कार्यकर्तेही त्या ठिकाणी होते सगळा थाटमाट होता रात्रीबरोबर धुंदी चढत गेली गप्पांची मैफल रंगली आमदार मानेंनी मिश्किलपणे विचारलं पोंगेंना साहेब अहो राजकारण नसतं तर तुमचं काय झालं असतं पोंगशे मनमोकळं हसत म्हणाले आमस आमदार साहेब हाच प्रश्न मी तुम्हाला विचारला तर विचारूच नका आमदार आमदार सोहत आली पाहत म्हणाले आमच्यात असे लोक आहेत की राजकारण नसतं तर ते पाण्याबाहेर काढलेल्या माशांसारखे तडफडून मेले असते अहो तुम्ही राजकारणाचा उपयोग तु आमच्यापेक्षा वेगळ्या कल्पकतेने करताय म्हणून विचारलं वंशे म्हणाले कल्पकता असली की माणूस कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होतो त्याला राजकारणाचंच क्षेत्र पाहिजे असं काही नाही आमदार साहेब राजकारण नसतं तर आपला समाज उद्ध्वस्त झाला असता कारण राजकारण हे एकमेव असं क्षेत्र आहे की ज्यात स्पर्धा प्रेम द्वेष लोभ हाव तिरस्कार सहानुभूती मानवता निष्ठा विश्वासघात अशा साऱ्या बऱ्या वाईट भावनांचा निचरा व्हायला जागा असते माणसाचा खरा चेहरा दाखवणारा राजकारण हा लखलखित आरसा आहे राजकारण हा असा लिटमस पेपर आहे ज्यातून माणसाचा खरा रंग उघडा पडतो पोंगशेंच्या गप्पा ऐकून हळूहळू त्यांच्या भोवताली गर्दी जमा होऊ लागली प्रत्येकाला त्यांच्याविषयी उत्सुकता होती मग एकानं विचारलं साहेब हे जे काही पक्ष या नटनाट्यांना उभे करतात काही काम नसताना त्याबाबत तुम्हाला काय वाटतं पोंगशे म्हणाले मुळात त्यांनीच उभं राहण्याचा अट्टास करायला नको आहे पण सगळ्यात जास्त चूक त्या पक्षाची आहे जे त्यांना तिकीटं देतात आणि काही विचार न करता त्यांची प्रसिद्धी कॅश करण्याचा प्रयत्न करतात राजकीय पक्ष भारतातील समूहाला मेंढ्र समजतात कलाकार म्हणून जो माणूस यशस्वी होतो तो आमदार खासदार म्हणून यशस्वी होईलच असे नाही मुळात कुठलेही कलाकार संवेदनशील असतात त्यांची नाजूक कातडी राजकारणासाठी हवी तेवढी निबर झालेली नसते सिनेमात तोंडाला रंग लावून लेखकाने लिहून ले, दिलेले डायलॉग बोलून समाज घडवणं आणि प्रत्यक्ष समाज घडणं यात प्रचंड फरक असतो लोकशाहीत लोकांनीच खूप जागृत राहायला हवं खरं म्हणजे कलाकाराला त्याच्या कलेची प्रतिष्ठा द्या समाजसेवकाला आदराचं स्थान द्या पण राजकारणाच्या कोणनात बळजोरीने घुसून बेरूप करू नका पण आपल्याकडे काय आहे एखाद्या माणसाला प्रसिद्धी मिळाली की तो तिकडं बॅटरी चार्ज करून लगेच राजकारणात यायला पाहतो हे चुकीचं आहे आता मुळात राजकीय पक्षांना शरम नसते ते कुठून तरी आपलं संख्याबळ वाढवायला पाहतात त्यासाठी त्यांना उमेदवार म्हणून सुंदर चेहऱ्याची बिंडोक नटी आणि हृदय नसलेला एखादा नामचीन गुंडही चालतो पोंगशींनी बोलत राहावं असं अनेकांना वाटू लागलं पाटलांनाही पोंक्षंचं रूप नवीन वाटत होतं काहींना मद्यापेक्षा पोंगशींच्या बोलण्याची जास्त धुंदी चढू लागली साहेब आमदार मानेंनी गंभीरपणे विचारलं मला उमेदवारी मिळाली म्हणून आमच्या पक्षावर प्रचंड प्रेम असणारा एक कार्यकर्ता फुटला माणसं क्षणात अशी कशी बदलतात ते कसं आहे आमदार साहेब राजकारणातली माणसं सारड्यापेक्षा वेगानं रंग बदलणारी असतात इथं निष्ठेची विष्ठा व्हायला क्षणाचाही वेळ लागत नाही मुळात सत्ता लोलूप माणसं वाळूची कोपी करणाऱ्या लहान पोरासारखी असतात खेळायचं संपलं की पोरगं नाही का स्वतःच्या पायानंच कोपी मोडून टाकतं तशीही माणसं पक्षानं काही दिलं तर त्याच्यावर प्रेम करतात पक्ष वाढवतात पक्षाच्या मोठेपणाचा फायदा घेऊन मोठे होतात आणि नंतर स्वतःच वाढवलेला पक्ष मोडायला निघतात त्या कोपीसारखा सामान्य माणसापेक्षा राजकारणातल्या माणसांचं मानसशास्त्र खूप वेगळं असतं आमदार साहेब हत्येला तरी खायचे आणि दाखवायचे अशी दोनच दात असतात राजकीय माणसाच्या दिसणाऱ्या चेहऱ्यामागं मात्र अनेक चेहरे दडलेले असतात शस्त्रासारखा कोणता चेहरा कधी बाहेर काढायचा आणि काम साधून घ्यायचं याचं अदृश्य नियोजन त्यांच्याकडे कायमच तयार असतं आणि भारतातला समाज त्यांच्या दृष्टीनं फार सोपा आहे तो कोणावरही आंधळं प्रेम करतो म्हणजे आम्ही सारेच पुट वाईट मानायचे की पाटलांनी हसत पार्टीला आलेला गंभीरपणा घालवण्याचा प्रयत्न केला शिवाय आमदार माने पोंगशींचं एवढं मन लावून ऐकतायत हे त्यांना काही आवडलं नाही पण पोंगशींची चांगलीच राजकीय तार लागली होती पाटलांच्या बोलण्यावर ते म्हणाले मुळीच नाही राजकारणातही खूप चांगले लोक आहेत पण स्वच्छ पाणी कमी आणि गढूळ जास्त असल्याने ते सारेच गढळल्यासारखे दिसते गरिबांसाठी झटणारे काय नाहीत काय पण ते लगेच वादग्रस्त ठरतात अनेक चांगल्या विचारांच्या लोकप्रतिनिधींचे गुण खुर्चीला लागण्यापेक्षा खुर्चीचेच वाईट गुण त्यांना लागतात हे वाईट आहे ते सिस्टीम बदलू शकत नाहीत उलट सिस्टीमचाच एक भाग बनून जातात आणि लोकशाहीचा मुख्य घटक जो सामान्य माणूस असतो तो दूरदृष्टीचा नाही हे लोकशाहीचं मोठं दुर्दैव्य आहे त्याच्या मताची किंमत त्याला माहीत नसते तो ते पन्नास रुपयांपासून किरकोळ दारूच्या बाटलीत आणि कोंबडीतही विकून टाकतो मग परिणाम व्हायचा तोच होतो तुमच्या गावाकडे जाण्याच्या रस्त्यावर खासकाळ जे असतील तर ते तुम्ही सहन केलेच पाहिजेत कारण त्या त्रासाचा मोबदला तुम्ही आधीच दारू कोंबडी आणि पैशाच्या रूपाने घेतलेला असतो एव्हा ना बेरकी पुढाऱ्यांचे हे लक्षात आलंय की खूप काम करण्यापेक्षा खूप पैसा कमवा काम, काम करून निवडून येण्यापेक्षा पैसा वाटून निवडून येणं जास्त सोपं एक सोपं सूत्र ते वापरतात इलेक्शन अँड कलेक्शन कलेक्शन अँड इलेक्शन पोक्शनचं हे बोलणं ऐकून अस्वस्थ झालेलं एक तरुण गर्दीतून पुढे आला आणि त्यानं पोंगशेंच्या डोळ्याला डोळे फिरवत विचारलं पोंग राजकारणाचं तुमचं हे सरळ धोपट ज्ञान खोटं नाही तुम्ही पुढाऱ्यांना नावं ठेवता मान्य आहे पण याच पुढाऱ्यांच्या डोळ्या तयार करून लोकशाहीच्या कुरणात सोडता त्या त्याचं काय हे असं कसं तुमच्या बोलण्यात अशी विसंगती कशी आहे पोंक्षे मोठे हसले नंतर एकदम गप्प होऊन शून्यात पाहत बोलू लागले लोकशाही ही कमीत कमी दोष असणारी प्रक्रिया आहे राजकारणाची नदी लोकशाहीच्या डोंगरातून उगम पावलेली आहे भ्रष्टाचार लाच लोचपुतेनं ही नदी प्रदूषित होते पुढाऱ्यांमुळे हे प्रदूषण वाढले आहे मी त्यात अजून भर घालतो असं तुम्हाला वाटत असेल ते बरोबर आहे पण एक सिद्धांत आठवा गढूळ पाणी तुरटी फिरूनही स्वच्छ होत नसेल तर त्याचा गढूळपणा इतका वाढवला पाहिजे की एक दिवस ते पाणी बदलण्याची वेळ येईल या देशातही तेच होईल भ्रष्टाचार संपत नसेल तर त्याचं पीक इतकं फोपावेल की अचानक स्फोट होऊन सारी सिस्टीमच संपेल बदलेल खलास होऊन जाईल इतिहास साक्षीला आहे खूप अराजकता वाढली तर ती संपवायला बंड होते या देशात भविष्यात तेच होईल फक्त लोकशाही असल्याने ते बंड समूह स्वरूपात असेल कुणी काही म्हणा मी जे करतोय त्यामुळे बंड लवकर होईल अनेकांना झिंग चढली होती राजकारण करण्यापेक्षा लोक त्यावर बोलतातच जास्त बोहा असं पुटपुटत पाटलांनी केव्हाच आपला वेगळा कंपू तयार केला होता आपण जरा जास्तच बोलतोय हे जाणवल्यानं की काय पोंगशे एकदम गप्प झाले तो तरुण अजूनही अस्वस्थ चेहऱ्यानं समोर उभा होता पोंगशेंचे विचार त्याला पटले नव्हते बंड होईल तेव्हा होईल हा तरुण त्यातला एक घटक असेल असं पुटपुटत पोंगशेंनी त्याला टाळून दुसरीकडे जाणं पसंत केलं आमदार केव्हाच कोपऱ्यात जाऊन बड्या कंत्राटदारांशी गप्पा झोडत होते झिंगलेल्या रात्रीचा पूर्वार्ध संपत आला होता श्याम्या मात्र दूर अंधाऱ्या कोपऱ्यात मनीचा हात हातात घालून दोघांच्या भविष्यातील युतीबाबत चर्चा करण्यात गुंतला होता